काही माणसं अशी असतात ज्यांच्याविषयी कोणी चांगलं बोलत असतं तर कोणी वाईट काही असतात ज्यांच्याविषयी फक्त वाईटच बोललं जातं तर काही म्हणजे फार थोडी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी काही माणसं असतात ज्यांच्याविषयी फक्त आणि फक्त चांगलंच बोललं जातं आणि हे म्हटल्यावर डोक्यात पहिलं कुठलं नाव येतं तर ते म्हणजे टाटा इंडस्ट्रीजचे सर्वे सर्व बिझनेस आयकॉन रतन टाटा रतन टाटांचं काम इतकं मोठं आहे योगदान इतकं मोठंय की आज आपल्या देशातला प्रत्येक जण त्यांचं नाव आदरानेच उच्चारतो रतन टाटांच्या समाज कार्याविषयी त्यांच्या योगदानाविषयी अनेकदा आपण माध्यमांमधन ऐकत असतो त्यांचे अनेक किस्से ऐकत असतो आणि आज सुद्धा रतन टाटा यांचे असेच काही निवडक किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिडू पहिला किस्सा आहे रतन टाटांचं मुक्या प्राण्यांवर किती प्रेम आहे हे दाखवणारा रतन टाटानी त्यांच्या कुत्र्यांवरच्या प्रेमापोटी एकदा ब्रिटनच्या घराण्याकडून पुरस्कार नाकारला होता प्रिन्स चार्ल्स यांनी टाटांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित ठरवलं होतं हा कार्यक्रम पॅलेस इथे आयोजित करण्यात आला होता यासाठी रतन टाटा यांना विचारणा करण्यात आली आणि त्यांनी कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं होतं कार्यक्रमाची तारीख ठरली सहा फेब्रुवारी दोन हजार अठरा पुरस्कार घेण्यासाठी रतन टाटा इंग्लंडला जाणार होते पण त्याच वेळी नेमकी त्यांच्याकडे असलेल्या टीटो आणि टँगो या दोन कुत्र्यांपैकी टीटो आजारी पडला अशा स्थितीत त्याला एकटं सोडून इंग्लंडला कसं जायचं असा विचार करून टाटांनी पुरस्कार घेण्यासाठी इंग्लंडला जाणं रद्द करून टाकलं होतं दुसरा किस्सा सांगायचा सा म्हणजे रतन टाटानी करिअरच्या सुरुवातीला स्वतःच्याच कंपनीत नोकरी केली होती ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरंय प्रत्येक यशस्वी माणसाची त्याने केलेल्या स्ट्रगलची त्याची त्याची अशी एक स्टोरी असते तशीच रतन टाटांची सुद्धा आहे रतन टाटा यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात जमशेदपूरच्या टाटा स्टील मध्ये नोकरी करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या हातात आयबीएम कडून तगड्या पगाराची जॉब ऑफर सुद्धा होती पण ती जॉब ऑफर न स्वीकारता त्यांनी स्वतःच्याच कंपनीत कामाचा फक्त अनुभव घेण्यासाठी कमी पगाराची नोकरी पत्करली होती तिसरं म्हणजे रतन टाटा खरंच एवढे ग्रेट का आहे हे सांगणार आणखी एक उदाहरण साधारण बघा मोठ्या लोकांची एक पद्धत असते कारमध्ये बसताना मालक नेहमी मागे बसतो म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला बसत नाही मागे बसतो का तर त्याला त्याच्या प्रेस्टीजचं गणित सांभाळायचं असतं अगदीच दोन तीन लोक गाडीत जास्त असतील तर ड्रायव्हरच्या बाजूला बसणं होतं पण रतन टाटा कायम एक नियम पाळतात ते नेहमी कुठेही जात असले तरी कितीही कमी किंवा जास्त वेळासाठी जात असले तरी आणि सोबत कोणी असेल किंवा नसेल तरी कायम त्यांच्या ड्रायव्हरच्याच बाजूला बसतात रतन टाटांचा चौथा किस्सा सांगायचा सा म्हणजे त्यांनी एकदा त्यांच्या आजारी कर्मचाऱ्याला त्याच्या जा घरी जाऊन भेट दिली होती टाटा ग्रुपचा डोलारा किती मोठा आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे इतक्या मोठ्या कंपनीत हजारो लाखो कर्मचाऱ्यांनी आजवर काम केलं असेल पण इथे रतन टाटांचं आपल्या कर्मचाऱ्यांप्रती असलेलं प्रेम त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी असणारी काळजी आपल्याला त्यांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून येते आणि असंच रतन टाटा आपला एक कर्मचारी आजारी असून वर्षभर त्या आजारातून रिकवर होतोय हे कळताच एकदा त्या आजारी कर्मचाऱ्याला एक कन्सर्न म्हणून भेटायला गेले होते रतन टाटा मुंबईतून त्यांच्या एम्प्लॉईला भेटण्यासाठी पुण्यात आले होते त्यांचं हे जेश्चर म्हणजे त्या कर्मचाऱ्यासाठी किती मोठी गोष्ट असेल याची कल्पना आपण करूच शकतो आता पाचवा किस्सा रतन टाटा आपल्या देशाचं एक रत्नच आहे जेम ऑफ अ पर्सन आहे यावर कोणाच दुमत नसेल रतन टाटांना भारतरत्न द्यावं अशी आपल्या अख्ख्या देशाची इच्छा होती आणि यासाठी प्रॉपर कॅम्पेन सुद्धा राबवण्यात आली होती परंतु टाटांनी अशी मागणी न करण्याचं लोकांना आवाहन केलं लो होतं मी या पुरस्कारासाठी पात्र नाही असं रतन टाटांचं ठाम मत होतं एवढंच नाही तर रतन टाटा यांनी जी काही कॅम्पेन्स सुद्धा राबवली जात होती ती थांबवण्याचं सुद्धा आवाहन केलं होतं सहावा किस्सा आहे रतन टाटा यांच्या न जमलेल्या लग्नाचा अमेरिकेतल्या फेमस विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांचं एका मुलीसोबत जुळलं ती समजूतदार होती दोघांचं रिलेशन मॅच्युअर होतं आणि दोघांना आपापल्या आयुष्यात काय करायचंय हेही पक्क माहीत होतं पण त्या मुलीला म्हणे भारतात यायचं नव्हतं कारण तिला भारत देश नेहमीच इनसिक्युअर वाटायचा दरम्यान भारत आणि चीनचं युद्ध सुद्धा सुरू झालं आणि त्यामुळे भारतातल्या असुरक्षिततेवर तर तिने शिक्काच मोर्तब केला टाटांचं जमता जमता राहिलं आणि असं एकदा नाही तर त्यांच्या बाबतीत चार वेळा झालं होतं त्यांचं लग्न जमता जमता राहिलं होतं असं म्हणतात असो आणि आता सातवा किस्सा सांगायचा म्हणजे जेव्हा बिझनेस आयकॉन असलेले रतन टाटा एका ग्रुप फोटो साठी गुडघ्यावर बसले होते दोन हजार बारा साली टी एस लिडरशिप प्रोग्राम मध्ये नुकत्याच जॉईन झालेल्या कार्यकर्त्यांसाठी एक छोटासा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून रतन टाटांना बोलवण्यात आलं होतं रतन टाटा तिथे उपस्थित होते तेवढ्यात ग्रुप फोटोचा विषय निघाला सगळे फोटोसाठी ऍडजस्ट होत होते तेवढ्यात रतन टाटा ग्रुपच्या पहिल्या रांगेत गुडघ्यावर बसले इतका मोठा माणूस फोटोसाठी इतरांसारखा गुडघ्यावर बसला होता आणि हे समजायला पण बाकीच्यांना थोडा वेळ लागला नक्की काय घडलंय हे थोडं प्रोसेस होत होतं तोच टाटा म्हणाले लवकर फोटो काढा मला फार वेळ गुडघ्यावर बसता येत नाही गोष्ट साधी नव्हती पण रतन टाटांचा पराकोटीचा साधेपणा दाखवणारी होती हे होते भारताचे रोल मॉडेल व्यक्ती असलेल्या रतन टाटा यांचे काही भारी निवडक किस्से ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच भन्नाट माणसांच्या भन्नाट गोष्टी पाहण्यासाठी भिडू चॅनल पाहत राहा